मास्टर नितिन टेलर यांचे नितिन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन। फॅन्सी साडी, डिझायनर साडी, बनारसी शालू, येवला पैठणी, दुल्हन साडी, घागरा आणि लग्नबस्त्याची खास व्यवस्था। ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला। नमस्कार, एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि संध्याकाळच्या बातमीपत्रामध्ये एक बातमी बळीराजा संदर्भातली। आधीच आसमानीवर सुलतानी संकटाला तोंड देताना मेटाकुटीला आलेला बळीराजा हा आणखी संकटात सापडत आहे। पावसानं ओढ दिल्यामुळं शेतकऱ्यांनी एक एकर मका पिकावर रोटरवेटर चालवून संपूर्ण मका पीक नष्ट केलं आहे। नाशिक जिल्ह्यात वरुणराजानं पावसाला काहीशी विश्रांती दिल्यामुळं बळीराजा आता पूर्ण हवालदिल झाला आहे। येवला तालुक्यातील पिंपरीतील शेतकरी अशोक गुंड व शेतकरी मंगेश पानसरे यांनी आपल्या 2 महिन्याच्या 1 एकर मका पिकावर रोटरवेटर चालून संपूर्ण पीक नष्ट केले आहे। लागवडीला 25 ते 30 हजार रुपये खर्च आला असून पुरेसा पाऊस होत नसल्यामुळं मका पिकाची वाढ खुंटलेली आहे। महागडी खतं, औषधे फवारून कसे बसे जगवलेले मका पीक आता पावसाच्या ओढीमुळं त्याची वाढ खुंटल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे। त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलत आपला संपूर्ण संताप व्यक्त करत हे मका पीक नष्ट केलं आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना या शेतकऱ्याने सरकारला विनंती केली आहे की बियाण्यांचे वाढलेले दर नियंत्रणात आणावे, तसेच आमच्या शेतीमालाला योग्य तो भाव द्यावा अशी मागणी या प्रसंगी करण्यात आलेली आहे। या शेतकऱ्याची आता नुकसान भरपाईची अपेक्षा व्यक्त होत आहे। एस के नाईन येवला न्यूजसाठी प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, येवला। सांगाल तुम्ही जे तुमचं मकाचं 1 एकर क्षेत्र का नष्ट केलं? मी येवला येथून बोलतो, पिंपरी येवला तालुक्यातून, पिंपरी गावातून मंगेश पानसरे। आमचं गेले 2 महिन्यापूर्वी 2 महिन्याची मका झाली होती। 2 महिन्यापूर्वी पाऊस न आल्यामुळे मका याची व्यवस्थित नव्हती अजिबात, ती आम्हाला विनाकारण नष्ट करावी लागली। तर माझा 1 एकर मकाचं क्षेत्र होतं पूर्ण, त्याच्यात मला 20 ते 25 हजार रुपयाचा खर्च झालेला आहे। त्याच्यात आता सरकारला विनंती अशी आहे, बियाचे भाव कमी करावे, शेतकऱ्याकडे थोडं लक्ष द्यावे आणि भरपाई आमची वाली थोडीफार द्यावी, ही विनंती सरकारला। मोबाईल मोबाईल मोबाईल, अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाईल मध्येच। मोबाईल मोबाईल मोबाईल, अरे मोबाईल बोले तो SS मोबाईल।